मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावलाय. 25 वेळा उपोषण केलं तरी कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जातीवाद करून झाले पण कोणी लक्ष देत नाही असं भुजबळांनी म्हटलंय. 288 उमेदवार उभे करावे आणि निवडून आणावे असं देखील या दरम्यान भुजबळांनी म्हटलंय. कोणीतरी सांगितलं 25 वेळा त्याने एक ऑफिसर झाला उपोषण केलेलं आहे. कोणी त्याच्याकडे कुत्र सुद्धा लक्ष देत नव्हतं. लाठीमार वगैरे झाला सगळं झालं. एका दिवसात तो देव झाला. त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता 288 उमेदवार उभे करा, त्याच्यासाठी जरा वेळ द्या. मला शिव्या देऊन काय उमेदवार उभे करून काय फायदा आहे? मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार, आणखीन पण काय काय होणार तुम्ही. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याशिवाय शाप देऊन चालत नाही. त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना. आता तर महाराष्ट्राचा प्रमुख व्हायचं होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.